सगळ्यांना न्याय मिळावा यासाठी दररोज 20-20 लक्षवेध्या होत आहेत, त्याच्याशी आम्ही पूर्ण सहमत आहोत सगळे मंत्री महोदय. परंतु गेले 3-4 दिवसाचा आपण जर इतिहास बघितला तर आपण स्पेशल सिटिंग कशासाठी देतो, तर त्या सदस्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून. आज माझ्या हातामधल्या 2 लक्षवेध्या आहेत, ते बिल्डर लोकांच्या संदर्भातल्या आहेत. त्या लक्षवेध्या टाकायच्या स्पेशल सिटिंगला आणि सभासदांनी उपस्थित राहायचं नाही, ही पुढची प्रथा परंपरा आहे. म्हणजे एक तर लक्षवेधी अशी आहे की 3:30 वाजता पहाटे ही ट्रान्सफर आमच्याकडे झालेली आहे. मग स्पेशल सिटिंग आपण लावतो कशाला? सगळ्या सदस्यांना जर न्याय मिळावा ही अध्यक्षांची भूमिका असेल आणि सदस्यच नसतील तर आम्ही तरी कशाला ब्रीफिंग घ्यायचं? आणि मागच्या वेळी देखील आपली चर्चा झाली होती की जे सदस्य येणार नाहीत त्यांच्या लक्षवेधी लॅप्स कराव्यात, पण असं काही झालं नाही. त्याच सगळ्या कॅरी फॉरवर्ड होतात 2-2, 3-3 दिवसाच्या फरकानं. या गोष्टीची गंभीर दखल सन्माननीय अतुल सावे साहेब इथे आहेत, मी देखील आहे. त्यांनी आताच नाही 3 तर तुमचं नाही, तुमचा विषय नाही अमीन भाई. तुम्ही ज्या वेळेमध्ये येता त्याच्याबद्दल काही तुमच्याबद्दलचं मत नाही, बाकीच्या सदस्यांबद्दल आहेत. आमच्या ब्रीफिंग घेतलेल्या लक्षवेध्या 3-3, 4-4 दिवस पुढे जातात आणि दररोज ती दाखवली जाते. ह्याच्यामागचा आपल्या कार्यालयाचा उद्देश काय आहे? तर सगळ्यांना न्याय मिळावा. मग नक्की या लक्षवेधी कशासाठी आहे त्याचा तरी हेतू तपासून बघा ना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.